ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमी औरंगाबाद मधून. वाळूज महानगर करोडी येथील पत्नी पीडित पुरुष आश्रमात विजयादशमीच्या मुहूर्तावर अनोख्या पद्धतीने सुप्रनखा वृत्तीचं दहन करण्यात आले. महिलांप्रमाणे पुरुषांना देखील कायद्याचं संरक्षण देऊन पुरुषांसाठी आयोग स्थापन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मुंबई नागपूर महामार्गावरील करोडी येथे कौटुंबिक वादामुळे पत्नींपासून अलिप्त राहणाऱ्यांसाठी ॲडव्होकेट भारत फुलारे यांनी आश्रम उभारले. याच आश्रमामध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर अनोख्या पद्धतीने सुप्रनखा वृत्तीचं दहन करण्यात आलं. दरम्यान महिलांवर होणारे अन्याय अत्याचार यासाठी देशात विविध कायदे आहेत. या कायद्याचा आधार घेऊन कौटुंबिक वादातून महिला पतीच्या विरोधात हुंड्यासाठी छळ मारहाण कधी तक्रार करतात. कायद्याचे संरक्षण असल्यानं काही महिला कायद्याचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप पत्नी पीडित आश्रमाचे ऍडव्होकेट भारत फुलारे यांनी केलाय. विजयादशमीच्या दिवशी रावणाची प्रतिमा जाळल्यानं पुरुषातील वाईट प्रवृत्ती जळून जाते असा समज झाल्यानं दरवर्षी रावणाच्या प्रतिमेचं दहन करून विजयादशमीचा सण साजरा करण्यात येतो. मात्र विजयादशमीचं औचित्य साधत करोडी येथे पत्नी पीडित आश्रमात सुप्रनखा वृत्तीचं दहन करण्याचा कार्यक्रम आयोजन करण्यात आलं होतं. द व्हॉइस साठी निलेश भारती, वाळूजे मेडिसे, औरंगाबाद.